व्हीआयपी राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा। आताची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते। बातमी आहे टाकळी भाणेतून। बाजारात गेलेल्या एका महिलेला टँकरने धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली। नेवासा शिर्डी हा महामार्ग नेहमीच अप्रिय घटनांसाठी कुप्रसिद्ध राहिलेला आहे। राज्य महामार्ग असूनही त्याची दुरावस्था झालेली आहे। त्यातच हा महामार्ग जड वाहनांची ये जा चालू असल्या कारणाने आणखी धोकादायक होत चालला आहे। यातच टाकळेबांध परिसरात त्या रोडच्या दोन्ही बाजूस बाजार भरण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे हा धोका अजूनच वाढला असल्याची दखल दैनिक राष्ट्र सह्याद्रीने घेत प्रथम माहिती वृत्ताने दिली होती। संबंधित प्रशासनाला हा बाजार भरू नये, त्यातून अपघात होऊ नये याची काळजी घेण्याची सूचना देखील आम्ही केल्या होत्या। परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज याच रोडवर निर्मला बाबासाहेब कुटे या महिलेचा टँकरने धक्का लागल्यामुळे अपघातात मृत्यू झाला आहे। अपघातात मरण पावलेली महिला ही खानापूर येथील आहे अशी माहिती त्यांचे पती बाबासाहेब बुटे यांनी दिली आहे। बोला बोला, तुम्ही आता पूर्ण नाव सांगा। बाजारच्या गर्दीमुळे अपघात झाला। नाव काय बाबा आपलं? बाबासाहेब बारकू बुटे। अपघात झाले? कोण तुमचं? मंडळी। अपघात कशामुळे झाला? बाजारची गर्दी असल्यामुळं आम्ही गाडी उभी केली, पण ट्रकवाला आमच्या अंगोराला जाईल। गाडी उभी साईडला केली तरी। तुम्ही राहणार कुठले? खानापूर। त्या महिलेचं नाव काय? निर्मला बाबासाहेब बुट्टे। तुझं वय किती? आता मा समजा 58। बरं, हे अपघात झाल्या जबाबदार जबाबदार आता याला बाजार मला आले तुम्ही? बाजार ग्रामपंचायत सांगा। ग्रामपंचायत कुणी बाजार भरूला? सकाळी पोलीस आहे ना, बंद पाडला होता बाजार। आता भरूला कुणी? कोणी भरवला काय माहीत? ही जबाबदारी कोण राहते? अपघात झाला, ही जबाबदारी कोण घेणार? जबाबदारी आता ग्रामपंचायतनंच घ्यायची। या बाजारामुळे आधीच अरुंद आणि दुरावस्था असलेल्या रस्त्यांवर आणखी गर्दी होती, त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतोच, परंतु अशा अपघात होण्याची शक्यता देखील वाढते। या बाजारात येणाऱ्या लोकांचाच नाही तर बाजार भरणाऱ्या शेतकऱ्यांचे आणि भाजीपाला विक्रेत्यांचे सुद्धा जीव याने धोक्यात येत आहे। नागरिक म्हणून टाकळेबांधचा नागरिक असल्या कारणाने माझी एक विनंती आहे, रस्त्याच्या कडाला बाजार भरू नये, कुठंतरी मधोमध त्यांची व्यवस्था करण्यात येईल आणि थोड्याफार प्रमाणात सर्वांनाच धंदा करण्याची हे द्यावं, परमिशन द्यावी थोडीफार। म्हणजे इतर ठिकाणी बाजार भरायला पाहिजे? इतर ठिकाणी बाजार भरावा यावा थोड्याफार प्रमाणात। गर्दीच्या ठिकाणी रोडवर भरण्यात येईल? नाही, रोडवर गर्दीच्या ठिकाणी बाजार भरू नये। विनंती, एवढीच विनंती, बाजार भरू नये, इतर ठिकाणी बाजारची व्यवस्था करावी अशी विनंती, अशी विनंती करतो। भरपूर गर्दी होती, बाजार करून रस्त्याचा एकदम कडाला बसते, तर भरपूर गर्दी होती। तर बाजार आहे ना, एका सुरक्षित ठिकाणी ना एक बाजूला बसावा, गावात नाही रोडला पण नाही, एक बाजूला आहे ना अशा 200-300 फुट अंतरावर आहे ना बाजार भरावा अशी इच्छा आहे माझी। या अपघातानंतर तरी ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांना जाग येते का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हीआयपी राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी अर्जुन राऊत, टाकळी भान। व्हीआयपी राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा।